बुधरगड तालुक्यातील मेघुली इथं लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं आहे या आगीमध्ये घरातील प्रापंचिक साहित्य आणि इतर साहित्य असं बारा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे बिदरी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलानं ही आग आटोक्यात आणली मेघोली येथील शामराव देसाई आणि वसंत देसाई यांच्या घराला आग लागल्याचं तुळसाबाई देसाई यांना दिसताच त्यांनी आरडाओरडा करून गावातील लोकांना गोळा केलं सर्वांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण उन्हाच्या तडाक्यात लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं आग आटोक्यात येत नसल्याचं पाहून भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी बिदरी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलास पाचारण केलं अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणली आगीत घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाल्यानं बारा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचं नुकसान झालं घटनेचा पंचनामा मंडल अधिकारी राजेश टोले तलाठी प्रकाश खाडे विनोद सातपुते कोतवाल संजय तळकर मेघोलीचे सरपंच उपसरपंच व सदस्यांनी केला